ऑक्टोबर रोजी आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला ज्येष्ठांनी जिल्हाधिकाऱ्यांना आशीर्वाद दिला जागतिक ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक नागरिक दिनानिमित्त व संस्थांचा सत्कार व गौरव देखील करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक आर्थिक आरोग्य निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले आहे ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागात ज्येष्ठ नागरी कक्ष स्थापन करण्यात आलाय ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी हे सर्वसमावेशक धोरण असून ग्रामपातळीवरही त्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून ज्येष्ठांना सर्वतोपरी न्याय दिला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी सांगितले आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार व गौरव जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रीमती नेमावती माटे शिक्षण सभापती श्रीमती मालती पाटील प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त तथा जात पडताळणी समितीचे सदस्य सुरेंद्र पवार सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर सामाजिक कार्यकर्ते हुकुमचंद कोटकर होम फॉर ओल्डेच्या सिस्टर आयरिन आदी यावेळी उपस्थित होत्या